तरी तू नाही काम करत नको करू, नाही करायचं नको करू, लहान तोंडी मोठा घास घेत हे आले हे आले तू हे भाऊन भाऊजी सांग त्यांना यायचं हे बघितलं का असं राहणं देऊन काय तुम्ही काम करते हे खुशाल बस बघितलं ना तुम्ही समक्ष सकाळी उठायची मांडी घालून पाठवून मला माझ्या जाय की राहण्यात काम कर जरा वेळ बसले तर सासून जा म्हणजे प्रकार दिसला तुम्हाला तुमच्या देखता तुम्हाला माहितीये काही मामा तुम्ही बघितलं का काय होते कोण बडबड करते काय काय सासून जाव तुमचं 15 दिवस झाले की फोन आम्हाला 15 दिवस झाले की फोन तुम्ही चालला नका बोल ऐका बर का मी सकाळी उठती बर का लेकरा बाळांचं बघ दे सास सासऱ्याचं करते माझ्या नवऱ्याचं करते हिच्या नवऱ्याचं करते सगळं करते फक्त हिला काय म्हणत असते तू घरचं कर नाही तर राहण्यातलं कर ही उठती तणताना करीत राहण्यात नेऊन येते म्हणजे मी राहण्यातलं करते अर्धी पात तरी काढायला लावती का बघा बरं तुम्ही तुम्ही खबर देवाची शपथ खोट बोलता तुम्ही किती सांगा ही अशी देवाच्या शपथ सगळं देवानी काय तुमचं 15 दिवसाला तुम्ही मला एक मिनिट थांब एक मुद्दा तुमची त्याचा काय करू काय करीत होती माझं तुम्ही सगळ्यांनी मानत बसलो काय करीन ती काय अरे मी 5 मिनिटं झालं खाल्ल्या मळत होतो तुम्हाला तुम्हाला समजून नाही सांगतेत का त्याला ते सांगत होतो तिला मला राहायचंच नाही मला द्यायचंच नाही तुम्ही काय करणार ती यांच्या बहिणी कामाचं का नाही म्हणून मायला आले होते आम्ही उचलीत नाही ते तिथं आम्हाला बस शांत तू नको पंचायत करू तुम्हाला बी समजत नाही का थोडंफार तिला होत नाही ना घरातलं म्हणून तिने तिला आम्ही शेतात 15 दिवसाला हे राडा आहे तुमचा 15 दिवसाला राडा आहे तुमच्या बहिणीला समजून सांगा ना काय सांगायचं बहिणीला समजून टाळी काय हातात नसते वाचत सांगतो काय तिला घरातलं नाही करायचं ना तिला शेतात पाठवलं म्हणलं बाई इथलं गवत उपट तर तिने फक्त दोन ठेवला बी सारखं काम द्यायचं ना एकेला शेतीत सारखंच आहे तुम्ही सांगायची गरज नाही मला सासू मला राहायचंच नाही इथं मी बोलायला काही गरजच नाही मी तिला काय विचारलं होतं तुला कोणतं काम जमत नाही तुम्ही सखी भाची असले म्हणून काय लय पॉवर करायची गरज नाही सासूनी का तिला बोलायचं काम नाही तुम्ही तुमच्या बहिणीला समजून सांगायचं नाही तर तिच्याकडे बघायचं तुम्ही तिला काय समजून सांगायचा प्रयत्न आहे तुमचा ती कायला ओरडते ती कायला ओरडते नवऱ्याला अरे तुरे बोलते मला अरे तुरे बोलते सासऱ्याला उलट बोलते तिला नीट लागले सांगायला सांगायचं आम्ही आमच्या जागेवर बरोबर आहे यायला ना बरोबर करायचं काय द्यायचं नाही काय नाही नीटच करायचं सांगायला सासऱ्याला सासू तुमची एक एकदम मी काय म्हणलं तू काय म्हणली मला समजत नाही का थोडंफार एक मिनिट ऐकन रा पाहुणे तुम्ही राहायचं नाही ना काय म्हणले मी राहायचं नाही ना बोलता मग लगेच आम्ही काय पळते पुळते नका सांगू आम्ही 4 लाख लावले तर सांगू नका येणार नाही आम्ही कोणती तयारी आमची आम्ही काय आम्ही ना आम्ही चांगलं वाटायला नेऊ तसं काय नाही तुम्ही लय वर आवाज चढून बोलायचं नाही काय काय म्हणले या बहिणीला समजून मग सांगतोय तिला पण यांचं काय यांचं सगळं सगळं यांचं चाललंय बोलायचं नाही मग तुम्ही काही बोलले तरी तुम्हाला खाऊन घेऊन राहायचं यांचं बघू काय तुमच्या डोक्यामध्ये नवरा आणि तुम्ही जरा उठा ना काय डोकं लावून बसले काय बोलू काय बोलू एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा या दोघी वालवाल नसत्या करता तुम्हाला समजून एकत्र आले ग भांड तिघी एकत्र आले सोपा उपाय ज्याचं त्याचं वाटून द्या चढ झक मारत्या मी कोण नाही म्हणलो कोणा तुम्ही त्यांच्यात राहा सरळ येऊन निर्णय
वाईली दे यांना एक प्रश्न नसतो आपल्याला आता काय करायचं आपल्या आमच्या कारणातलं हे सांगते बोलून हा असून काय करतो हे मी काय बोल बाई लोकांच्या घरात मला घरच पडले कळालं का बायको काय म्हणते तुम्ही आमच्या नगर पंचायत करू तुम्ही तुमच्या पंचायत घ्या तुम्ही काय म्हणले वाटून घ्या वाटून घ्या म्हणजे हिला बोलायचं काय अधिकारी तुमचा बहीण ना तुम्ही तिला समजून सांगायचं समजून घेऊन सख्खी भाची म्हणून लागत लगेच भाजी लावून धरलं म्हणजे वाटून द्यायचं असलं ठीक नाहीतर असंच राडा चालू राहील काय वाटून काय करायचं तुम्ही लय पंचायत आमच्या बहिणीला जर हात लागला तर मी बी बघत असतो नाही उत्तर करीत नाही तर चार लोक लग्न करून दिले उत्तर नाही करीत एवढं काम करीत दिलंय बरोबर आहे उठलं का बस ती असं काहीतरी कसं काय काय घरात झालंय अशी चल यांच्या या गाय बंद डोक्याला डोक्याला तुम्ही परत झाडा लावणार तुम्ही ऐकून तू तर शांत बस तुम्ही समजून सांगा दोघींना बी लय कालवा करून लय राडा करून काय होणार नाही ऐकून घ्या तर तो पाहुणे तुम्ही आहे ना शांत डोकं ठेवा मी सांगतो मला ही सून सारखीची काही गोष्टी आहेत ना बायकोचं ऐकावं लागतं सोनंचं ऐकावं लागतं मी सगळं पद्धतशीर सांगतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काहीच नका आणि तीनदा तिला सांगा एकच शब्द का म्हणायचं नाही मला जायचं माहेर मी बी सांगून मी बी तिला समजून सांगतो यांना व्यवस्थित यावं दर 15 दिवसाला काय फोन आणि राडे काय करू नका मी चांगलं झापून सांगतो मी काही हे नाही करत तिला काही मी जोपारीत नाही मी माझ्या पद्धतीने सांगतो ह्या दोघींना बी नीट समजून सांगतो हा तिला व्यवस्थित वागा माझ गावात कसं वागतं काय होते प्रतिक्षण तुमच्याच घरात राडा चाललाय म्हणलं कसं करायचं काय आता ते आकली लष्टी लागल्या माया हल्ल्या मळ्यातून लोक सांगते तुमच्या वरच्या मळ्यातले सासवाना झगडी चालली म्हणजे एवढा शब्द यांनी बी जरा समजून घ्यायला पाहिजे ना दोघी सुनांतून कसं वागायचं कसं राहायचं दररोज शांततेत घ्यायचं ना बरं मी ना सगळं हिला पण वायली वाटून सांगतो बाबा तू येणार लहान धाकटी तुला काय मी शब्द दुखावलो तुला ऐकून घ्या एक मिनिट विचारा सासरं कधी शब्द दुखा मी काय म्हणतो लहान धाटकी म्हणून काय तिच्या पावर करायची गरज नाही बाई तुला काय बोललो मी आयुष्यात दुखावलो शब्दांनी मग आता ती काय म्हणत होती हिला नाही हिला नाही असं नाही करायचं मला दोन्ही लेख सारखे मोठी सोने मोठी जावे ना तर बहिणी वणी वागायचं तर राडा व्हायचा नाही आणि तुम्ही बी जर शांत देत घ्यायचं अहो मी माझ बहिणी वणी वागायला तयार पण ती वागायला तयार आहे का बघा असं नाही तुम्ही एकमेकीला समजून घ्या हे सगळं व्यवस्थित होत असत मग घेतलंय मी आता समजून आता कवर घेऊ तिला मी समजून सांगतो आणि तुम्ही बी शांत राहत जा तू घेऊन कोण व्यवस्थित काम करून घेत जा बरं चला आता जाऊन द्या आम्हाला चहा पाणी नको तुमचा काय नको आहे का नाही इथं इथंच वाटर लावायचं आहे का नाही चहाला इथं सकाळ म्हणजे घरी नाही का मग कामातच पत्ते नाही काय सांगत यांचे भांडणे मिटवतो मिटवतो 2 तास गेले बघा ना तुम्ही आजचं हे सगळं काम फळ येते त्यांच्या बहिणीला कळायला पाहिजे होतं आपल्या भावाला चहा प्यायला चल म्हणून म्हणायचं आता तुमची बरं आता नाकाना पुढला आता झालंय ना शांततेत झालं कसलं आता आणखीन त्याच्यात घरी नाही शांततेत राहा तुम्ही जरा समजून सांगा तुमच्या चार लोकांना सांगतोय मी विचार करू मी काय सांगतो पाहुणे कधी कोणाला सांगतो नीट राहायचं काय सांगून जाय पाहिजे यांना सांगितलंय तो नीट राहायचं आपलं कामास काम ठेवायचं कोणाबरोबर बोलायचं नाही जास्त काय नाही अश्विन ताई तू शब्द सांगतील आता ती काय सांगणार अरे पण तरी सांग बाई आता मग माझ्या पेक्षाला आणि तरी ती मला सुद्धा कधी कधी होत सगळी व्यवस्थित शांत राहा फक्त तुम्ही काय बाडबाड करू नका तू किनला सांगत तुम्हाला काय बाडबाड करू नका तिला नाही बाडबाड करीत तिला तुला एकच भाषेत सांगतो तुम्ही मूळ माहिती 14 लागली तुम्ही मला बोला म्हणजे ते आपण बोलते बोला तुम्ही शांत राहा खाली बरं जाऊ द्या पाहुणे जाऊ द्या तुम्ही काय लय बांधणं ना करू जाऊ द्या आम्ही जातो तुम्ही तुला काय गरज आहे बोलायची द्या ना वाल 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 साहेब येऊ का मग चांगले चला येऊ का मग हा ओके